आत्तासोबत दक्षिण मुंबईतले उमेदवार अरविंद सावंत आहेत. आत्ताच त्यांची प्रचार फेरी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ते आता बातचीत करण्यासाठी आलेले आहेत. सर, काय सांगाल, काल तुम्ही अर्ज भरलेला आहे आणि आज सुद्धा प्रचार फेरी झाली आहे, कसा मतदारांचा कौल कुठे वाटतोय, जनतेचा कौल कुठे वाटतोय? मला वाटतं तुम्ही स्वतः पाहताय कुठं जाईन तिथं. जे गुडविल आहे ते गुडविल उमेदवार म्हणून माझं थोडंसं असेलही, पण त्यापेक्षाही ते अधिक कोणाबद्दल ते उद्धवजी ठाकरेंबद्दलचं आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी करोना काळात काम केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांचे प्राण वाचवले आणि ज्या पद्धतीनं या लोकांनी त्यांच्या पाठीसुरा खुपसून त्यांना घरी पाठवलं, त्याचा राग आणि सहानुभूती असे दोघांचा संगम आहे तो. आणि म्हणून त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा उमेदवार कोण तर मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा उमेदवार अरविंद सावंत आहे. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, आप, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन्स, संभाजी ब्रिगेड सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून जे वातावरण कधी ह्या दक्षिण मुंबईत नव्हतं त्याच्या इतकं जबरदस्त वातावरण आत्ता आहे की विचारू नका. त्यामुळे मला अनेक काय घुमते हो, घुमते नाही पण फिरणं आवश्यक आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही बसा, तुम्ही आलेले आहात, इतकं ते सोपं नसतं राजकारणात. पण तो ते प्रेम आहे, तो जो त्यांना आत्मविश्वास आलेला आहे तो पाहिल्यानंतर आणखीन काही वेगळं होईल असं वाटत नाही. प्रचार रथाचा हा जो प्रवास आहे तो विजयी रथापर्यंत खात्री आहे, 100% जाणार. हा प्रचार रथच नाही, हा विजय रथच आहे मुळात. दक्षिण मुंबईत विरोधकांचा अजूनही उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला नाहीये, पण आता काही दिवसांपूर्वी यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होत होती, त्यामुळे मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी कुठेतरी लढत पाहायला मिळेल का? कल्पना नाही, ते त्यांचं ते बघून घेतील. ज्यांना उमेदवार ठरवता येत नाही त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, जनता बोलतेच आहे की. पण जनतेचं मत हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि त्यांची शिवसेना जनतेच्या मनात बसते ना. तुम्ही ग्रामीण भागात तुम्ही मुलाखती घेतल्यात, कसे बोलतात पटकन? ते काही लोकांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, बरं ठीक आहे, काय निशाणी हो, हे येडं समजतो का मला तू, हां मशाल आहे आम्हाला माहिती आहे बरं का, असं बोलतात गावातली लोकं. याचा अर्थ काय? हृदयसिंहासनावर बसले, ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यामुळे यापेक्षा वेगळं काही घडेलच. आणि ज्या पद्धती कोणी आलं तरी फरक काहीच नाही पडणार. तुम्ही मागच्या 2 टर्म दक्षिण मुंबईतले खासदार म्हणून ते पद भूषवलेलं आहे आणि आता तिसऱ्या वर्षाकडे किंवा तिसऱ्या टर्मकडे तुमचा हा जो प्रचार आहे त्या दृष्टीने चाललेला आहे, काय वाटतं, हॅट्रिक होणार का? 100% 100% हॅट्रिक करणार. हॅट्रिक मी नाही करणार, जे सगळे मतदारच करणार आहेत. आणि तुम्ही महिन्याभरापासून संपूर्ण दक्षिण मुंबईत जो तुमचा मतदारसंघ आहे तिथे फिरताय, जनतेचा रिस्पॉन्स कुठे आहे, जनतेचा कल कुठे आहे, तुमचे तुम्ही प्रत्यक्ष संवाद साधताय? जनतेचा कल उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, जनतेचा कल शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनतेचा कल त्या पक्षाचा उमेदवार अरविंद सावंत, जनतेचा कल मशाल, जनतेचा कल महाविकास आघाडी आणि जनतेचा कल संविधानाला पायदळी तुडविणाऱ्या घरी बसवणं हा एक जनतेचा कल आहे. आणि त्याही पलीकडे लोकशाहीचं रक्षण करणं हाही जनतेचाच कल आहे. तो जो कल आणि कौल दोन्ही त्याच्यात आहेत, म्हणून दोनही देशाच्या नेत्यांची घसरण रोज सुरू आहे. ते घसरत आहेत, काय काय बोलत आहेत, त्यांची वक्तव्य, त्यांची भाषणं हे तुम्हाला निश्चितपणे सांगतील की पायाखालची वाळू केव्हा सरकलेली आहे. आपला माणूस म्हणून सर जनतेला तुम्ही काय आश्वस्त कराल? आपला माणूस, मला वाटतं मी आत्ता एक पत्रक काढलं आहे त्याच्यामध्ये QR कोड दिला आहे. आणि तुम्हीसुद्धा 2014 पासून आजपर्यंत लोकसभेमध्ये सर्वसामान्य गरिबांच्या मुलांच्या शिक्षणापासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपर्यंत, महिलांचे अत्याचार असोत, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बेरोजगारांचे प्रश्न असोत, महागाई असो आणि त्याही पलीकडे महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसाची अस्मिता असो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 10 वर्षात दिला नाही या लोकांनी, एवढं लक्षात ठेवा. मराठी त्या नानाशंकर शेठांचं नाव त्या स्टेशनला द्या, अजूनही देत नाहीत. आणि या सगळे लबाड्या करणं, महाराष्ट्रावर अन्याय करणं. दुसरा भाग असा आहे छोटासा की महाराष्ट्रातले सगळे उद्योग त्यांनी पळवले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांपुढे काहीच राहिलं नाही. आता रोजगाराचा प्रश्न निर्माण अधिक झाला, तो अधिक गंभीर झाला. IFSC सारखं सेंटर आमच्या इथनं घेऊन गेलात तुम्ही, तो देशाची मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळख आहे. त्या आर्थिक राजधानीमधलं इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ही जागतिक दर्जाची संस्था असते, ती तिथंच असायला पाहिजे. तीही तुम्ही पळवून नेलीत, तुम्ही सगळंच घेऊन गेलात ना. आणि पुन्हा एवढं करून कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागता? राहिला प्रश्न मुंबईचा, ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघात गिरणी कामगार आहे बिचारा,
त्या गिरणी कामगारांच्या चाळी आहेत, त्या चाळींचा विकास करा हे पियुष गोयल आहेत, त्याला जाऊन विचारा बरं. प्रश्न विचारले लोकसभेत मी, पाठपुरावा केला. पियुष गोयल काय म्हणायचे, वस्त्रोद्योगपती होते, अरे छोड दो ना, बेचना आहे, अरे चाल क्या करणे वाले हो, गिरण व बिकशील तू, तिथे उद्योग काढा. ते उद्योग आणला 10 वर्षात, होते ते पळवत आहे, उद्योग आणतही नाही. आणि मग त्या चाळींचा विकास करायचा, तो पुनर्विकास तुम्ही करत नाही, त्यांनाही करू देत नाही. माणसांचे जीवन धोक्यात आहे. मुंबईचा बंदर शेव आपलं मुंबईचं, त्या बंदरांच्या विकासाची अतिशय एक सुंदर संकल्प, ते संकल्पचित्र आदरणीय उद्धवजींनी दाखवलं, जसं कोस्टल रोड दाखवला होता, ते धरून तेथूनच्या सरकारनं सुरुवात केली होती, पण मोदींनी अडवलं. मुंद्रा आहे ना मित्रासाठी, मुंबई गेली खड्ड्यात आणि मुंबईवरचा सूड उगवला जातो आहे का असं चित्र येतं. म्हणून मराठी माणसांनी सगळ्यात अधिक सावध राहिलं पाहिजे. मराठी माणसांच्यासाठी त्यांच्या एका खासदारानं 48 पैकी सीमाप्रश्न असू द्या, मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा असू द्या, नानाशंकर शेटांचं नाव देणं असू द्या, महाराष्ट्राच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचा खासदार बोलत नाही बरं, हिंमत पण नाही बोलण्याची. म्हणून महाराष्ट्राचा आवाज जर पाहिजे असेल तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार गेला, तरच महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र धर्माचा आणि मराठी माणसाचा आवाज तिथं गुंजत राहील. शेतकऱ्यांचा आवाज असेल, बेरोजगारांचा असेल, महिलांचा असेल, अन्यायाविरुद्ध गुंजणारा आवाज हा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा असेल. तर आपल्यासोबत आता अरविंद सावंत होते, वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आणि तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा विजयी होणार असा त्यांना विश्वास आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.